जीवनज्ञान साधना या ऑफिशियल चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण आघाडा या वनस्पतीबद्दल माहिती पाहणार आहोत आघाडा ही वनस्पती गणपतीमुळं सर्वांच्या परिचयाची आहे गणेश उत्सवामध्ये आघाडा हरळीसोबत गणपतीला वाहिला जातो आघाड्याचे औषधी उपयोग कोणचे आहेत ते आपण पाहूयात आघाडा कडू तिखट उष्ण रेचक दीपक वायुनाशी आम्लपित्तनाशक रक्तवर्धक मूत्रजनक पित्तसारक गुणधर्माचा आहे आघाडा वनस्पती भूक वाढवणारी वात हृदयरोग मुळव्यात मुतखडा पोटदुखी जलोदर अपचन रक्तरोग श्वासनलिके दाह इत्यादी रोगांमध्ये उपयोगी आहे जेवणापूर्वी आघाड्याचा काढा दिल्यास पाचक रस वाढतो तसेच जेवणानंतर दिल्यास आम्लता कमी होते यकृतावर आघाड्याची क्रिया फार चांगली आहे त्यामुळं यकृताच्या सर्व क्रिया व्यवस्थित सुधारतात आघाडा मूत्रजनन आहे त्याची क्रिया मूत्रपिंडातील मूत्रजनक पेशींवर होते आघाड्यामुळे लघवीची आम्लता कमी होते मूत्रनलिकेचा दाह आघाड्यामुळे कमी होतो अंगातील जास्त चरबी कमी होण्यासाठी आघाड्याच्या बिया उपयुक्त आहेत आघाड्यात आघाड्यात विषनाशक गुणधर्म आहे उंदराच्या विषावर कोवळ्या पानांचा तुराचा रस मधाबरोबर देतात विंचू दोषावर आघाड्याचा पाला वाटून लावला की विंचू दोष होतो दात दुखीत पानांचा रस हिड्यांवर चोळतात किंवा आगाड्याचा क्षार किडलेल्या दातांच्या ढोलीत भरतात चामखिळ काढण्यासाठी क्षार वापरतात कानात मळ साठून कानदुखी किंवा कानात सतत नाद व आवाज होणे या विकारात आघाड्याच्या क्षार तिळाच्या तेलात तेला उकडून वस्त्रगाळ करून ते तेल कानात घालतात संधी रोगामध्ये आघाड्याची पाने ठेचून गरम करून दुखणाऱ्या सांध्यांवर बांधतात अंगात काटे शिरल्यास आघाड्याच्या अंगरच देतात किंवा पाने वाटून जखमेवर लावतात आघाड्याची राख बाह्य त्वचेवरील वनांसाठी उपयुक्त आहे आघाड्याची भाजी देखील बनवतात आणि आघाड्याची ती भाजी सेवन केले तर हाडे मजबूत होतात लघवी साफ होते चरबी कमी होते